हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण मुगाचा हलवा बनवणार आहोत, पण तो खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी इन्स्टंट असा बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक वाटीभर इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे। मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आता ही मुगाची डाळ आपल्याला, मस्त तिला ब्राऊन कलर येईपर्यंत। मुगाच्या डाळीचा हलवा बनवताना नेहमी आपल्याला वाटतं की हा खूप टाईम कन्झ्युमिंग असतो, खायला तर खूपच आवडतो पण वेळ खूप जास्त लागतो, त्याच्यामुळे आपण तो बनवण्याचा टाळतो। पण आजचा हा हलवा आपण अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ही मुगाची डाळ खरपूस अशी भाजून घेतलेली आहे आणि आता तिला थंड करून घेतलं आहे। आता ही आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। इथे ना मस्त अशी डाळीची आपण भरड करून घेतली, दाणेदार अशी डाळ आपण वाटून घेतली, खूप जास्त पीठ बनवलं नाहीये डाळीचं। इथे तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये असे मस्त असे दाणे दिसत आहेत। आता लगेचच आपण हलवा बनवायला घेणार आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये आपण 2 मोठे चमचे भरून तूप टाकलेलं आहे। त्यानंतर ही जी वाटून घेतलेली मुगाची डाळ आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळा वेळ आपला इथेच वाचतो। आपण ऑलरेडी मुगाची डाळ मस्त अशी भाजून घेतली आहे, त्यामुळे आपल्याला हे जास्त भाजावं लागत नाही। फक्त 2 ते 3 मिनिटं ही भरड मस्त अशी कढईला तूप सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण ही भाजून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता कढईने तूप सुटायला सुद्धा सुरुवात झाली आहे। त्यानंतर आपण यामध्ये 2 वाटी इतकं दूध टाकणार आहोत। 1 वाटीभर इतकी मुगाच्या डाळीची आपण भरड घेतलेली आहे, त्यासाठी साधारणतः 2 वाटी इतकं दूध आपण वापरणार आहोत। आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे गॅसचा फ्लेम एकदम लो करायचा, एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हा हलवा तयार करून घ्यायचा आहे। दूध अगदी छान आटेपर्यंत आपल्याला हे मस्त असं परतून घ्यायचं आहे। इथे दूध पूर्णपणे आटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः 1 ते 1.5 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे। इथे साधारणतः 1 ते 1.5 मिनिट आपण वाफ काढून घेतलेली आहे, जेणेकरून मुगामध्ये जो अजून कच्चेपणा उरला असेल तो सगळा निघून जाईल आणि मस्त असं मुगाची जी भरट आहे ती व्यवस्थित शिजली जाईल। आता या ठिकाणी पण आपण अगदी किंचितचं दूध टाकणार आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे दूध तुम्ही म्हणू शकता, आणि यावरती पुन्हा झाकण ठेवून परत 1 ते 1.5 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत। म्हणजे काय होतं, जो आपला हलव्यामध्ये थोडासा कच्चेपणा उरला असेल तर तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलवा खाली चिटकत नाही किंवा करपत नाही। इथे ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तुम्ही मुगाचा हलवा जेव्हा कधी बनवाल तेव्हा अगदी जाड तळ असलेली कढई वापरा किंवा मग नॉनस्टिकमध्ये बनवा। पातळ तळ असलेली कढई जर तुम्ही इथे वापरलीत ना तर हलवा तुमचा करपू शकतो आणि खूप जास्त लक्ष द्यावं लागतं मग हलवा बनवताना। आता त्यानंतर आपण यामध्ये साधारणतः 1/2 वाटी इतकी साखर टाकलेली आहे। आता साखर मस्त अशी विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचंय। इथे तुम्ही पाहू शकता साखर हळूहळू विरघळायला सुरुवात झालेली आहे। आता ह्या स्टेजला आपण यामध्ये अजून 1 चमचा तूप टाकणार आहोत, ह्याच्यामुळे ना हलव्याचं टेक्स्चर जे आहे ते खूप जास्त छान बनतं। अगदी मस्त साखर विरघळेपर्यंत आपण हे हलवून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून पुन्हा 1 मिनिटासाठी वाफ काढून घेऊयात, म्हणजे थोडीफार कुठे साखर राहिली असेल तर ती सुद्धा पूर्णपणे विरघळून जाईल। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 1 ते 1.5 मिनिटाचीच आपण वाफ काढून घेतली आहे, जास्त वेळ आपण झाकण नाही ठेवणार आहे कारण हा हलवा आपल्याला सतत हलवत राहायला लागतो। तुम्ही जर हलवा खूप वेळ तसाच ठेवून दिला अगदी 3-4 मिनिटं तर तो खाली चिटकायला सुरुवात होते, मग पूर्ण हलवा बिघडू शकतो, त्यामुळे हा हलवा सतत हलवत राहायचं। आपण जेव्हा अख्ख्या मुगाच्या डाळीचा हलवा बनवतो ना तेव्हा तो खूप टाईम कन्झ्युमिंग असतो आणि सतत हलवत राहावा लागतो, त्याच्यामुळे हातसुद्धा खूप जास्त दुखतात। त्यामुळे बऱ्याच लोकांना हा हलवा आवडतो पण वेळ खूप घेतो, त्याच्यामुळे बरीच लोक ही रेसिपी करायचं टाळतात। अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीने हा हलवा बनवा, अगदी 10 मिनिटात तयार होतो। इथे तुम्ही पाहू शकता आपला हलवा सुद्धा आता बनून तयार आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर सुद्धा हलव्यामध्ये ऍड करू शकता किंवा हवे तितके ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करू शकता। आपण इथे थोडेसे काजू बदाम क्रश करून टाकलेले आहेत,
खूप सोप्या पद्धतीने आपण हा मुगाचा हलवा बनवला आहे. नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.